मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं शिक्षक भरतीच्या एका महत्त्वपूर्ण जाहिरातीसोबत समग्र शिक्षा अभियानांतर्गत होणार आहे शिक्षक भरती तीनशे पंधरा पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि कोणत्या पत्त्यावर आपल्याला अर्ज करायचा आहे प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जाणून शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समग्र शिक्षा अंतर्गत शिक्षण संचालनालय यू टी प्रशासन दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव येथे सहाय्यक शिक्षक उच्च प्राथमिक शाळा शिक्षक पदांच्या एकूण तीनशे पंधरा रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन डिसेंबर दोन हजार एकवीस आहे पदांची नावे लक्षात असू द्या सहाय्यक शिक्षक आणि उच्च प्राथमिक शाळा शिक्षक पदसंख्या तीनशे पंधरा आहे आणि शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे यासाठी आपल्याला मूळ जाहिरात बघावी लागणार आहे मर्यादा तीस वर्ष आहे आणि अर्जपद्धती ऑफलाईन आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता शिक्षण संचालनालय फोर्ट एरिया मोती दमन प्रायमरी शिक्षकाची एकूण एकशे पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहे आणि मिनिमम क्वालिफिकेशनसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे डी एड किंवा बी एड असणारे उमेदवार या ठिकाणी करू शकतात अर्ज त्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये टी ई टी किंवा सी टी टी असणं अनिवार्य आहे सदर पदांसाठी अर्ज करण्यासाठी आपलं वय तीस वर्षांपेक्षा अधिक नसावं त्यानंतर फॉर अप्पर प्रायमरी स्कूल टीचर मिनिमम क्वालिफिकेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ग्रॅज्युएशन प्लस बी एड असणारे उमेदवार अर्ज करू शकतात पदसंख्या एकशे वीस आहे वयाची मर्यादा सुद्धा या ठिकाणी तीस वर्षे असणाऱ्या एसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये टी ई टी किंवा सी टी ई टी असणं आवश्यक आहे या ठिकाणी विषयी माध्यमाने पदांचा तपशील देण्यात आलेला आहे ज्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही आपल्याकडे ठेवू शकता यामध्ये इंग्लिश गुजराती हिंदी आणि मराठी माध्यमाचा समावेश आहे विषय इंग्लिश सायन्स अँड मॅथ्स सोशल सायन्स इंग्लिश सायन्स अँड मॅथ सायन्स अँड मॅथ्स इत्यादी प्रकारचे विषय या ठिकाणी असणार आहेत वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळी पदे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तीनशे पंधरा पदांमधून एकशे एकोणतीस पदे ओपनसाठी असणार आहेत एस सीसाठी सत्तेचाळीस पदे एस टीसाठी तेवीस तर ओ बी सीसाठी पंच्याऐंशी पदे असून डब्ल्यू एससाठी एकतीस पदे आहेत या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना आहेत यांचंसुद्धा स्क्रीनशॉट काढणे अनिवार्य आहे तीन डिसेंबर दोन हजार एकवीस अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे आणि आपली रिटर्न एक्झाम सोळा डिसेंबर दोन हजार एकवीसला असणार आहे सदर एक्झाममध्ये कमीत कमी चाळीस टक्के गुण प्राप्त करणं अनिवार्य असणार आहे सिंगल ॲप्लिकेशन फॉर बोथ द पोस्ट प्रायमरी अँड अप्पर प्रायमरी स्कूल टीचर विल नॉट बी एंटरटेन ॲप्लिकंट नीड टू अप्लाय सेपरेटली फॉर बोथ ऑफ द पोस्ट या ठिकाणी नियुक्त होणाऱ्या प्रायमरी टीचरला प्रत्येक महिन्याला बावीस हजार रुपये वेतन मिळणार आहे तर अप्पर प्रायमरी टीचरला तेवीस हजार रुपये प्रत्येक महिन्याला वेतन मिळणार आहे